आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. बातमी आहे मीरा रोड मधून. मीरा रोडच्या एका सोसायटीची शांतता दोन बोकडांच्या मुळे भंग पावली आहे. जेपी नॉर्थ मधल्या विनयनगर या सोसायटीमध्ये एका कुटुंबानं दोन बोकड आपल्या घरी आणले आणि नितेश राणे आपल्यासोबत जोडले गेलेत भाजपचे नेते. नितेशजी, हा प्रकार असा आहे की थेट सोसायटीमध्येच घरात आणून बांधले बोकड आणि मग प्रचंड वादविवाद झाले. ह्याला लँड जिहादचा विषय ह्याला मुद्दा म्हणतात की मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंची लोकसंख्या त्या त्या शहरातून त्या त्या जिल्ह्यातून त्या त्या राज्यातून कमी करण्याचं फार मोठं षडयंत्र या जिहादी विचाराच्या लोकांनी हे रचलेलं आहे. अशाच प्रकारची असंख्य घटना मुंबईच्या आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चालू आहे जिथे अशा पद्धतीचे बोकड आणायचं आणि तिथे कापाकापी सुरू करायची जेणेकरून तिकडल्या राहणारा हिंदू समाज हा त्या वासामुळे आणि त्या प्रकारामुळे ते घर विकून जातात आणि त्या त्या भागातला हिंदूंचा टक्का हिंदू समाजाचा टक्का कमी होतो. म्हणून हे विषय कुठे ना कुठेतरी बंद होण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या माध्यमातून आम्ही या संबंधित विषयावर कारवाई व्हावी असा आम्ही आग्रह धरणार आहे, पाठपुरावा करणार आहे, जेणेकरून हिंदू समाजाच्या विरुद्ध होणारे हे षडयंत्र हे आपल्याला हाणून पाडायलाच लागेल. नितेशजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तिकडे मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसलाय. पावसामुळे मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिरानं सुरू आहे. मध्य रेल्वेच्या या लेटमार्कमुळे प्रवासी त्रस्त आहेत. मुंबईत दमदार पाऊस सुरू होऊन आत्ताच कुठे 2-3 दिवस होत आहेत पण तोपर्यंत या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या विलंबानं सुरू आहे. आज सकाळी आधी अंबरनाथमध्ये आंदोलन झालं, मग कर्जतच्या दिशेनं येणाऱ्या गाड्या उशिरानं धावू लागल्या पावसामुळे. आत्तासुद्धा मध्य रेल्वेची वाहतूक साधारण एक तास उशिरानं होते. त्यामुळे आता सकाळच्या शिफ्टमध्ये जे काम करतायत दुपारी येणारे विलंबानं येतील. तसंच घरी जातानाही सकाळी लवकर आलेल्या नागरिकांना या मध्य रेल्वेच्या लेटचा परिणाम सहन करावा लागेल. इकडे मुंबईत पावसाची संततधार पाहायला मिळते. पावसामुळे मुंबईतील वाहतूक मंदावले. पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रे ते अंधेरीच्या दरम्यान वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काश्मीरा नाका मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्हीकडे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत वांद्रे अंधेरी दरम्यानची. तर टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूची जी दृश्य आहेत ती मुंबई अहमदाबाद मार्गावरची आहेत. घोडबंदर रोड आणि अन्य परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिकडे भिवंडीत मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागते. रात्रीपासूनच शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. शहरात सर्वत्र पाणीच पाणी आहे. प्रामुख्यानं भाजी मार्केटच्या परिसरात 2-3 फुटांपर्यंत पाणी पाहायला मिळत आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी साचलंय. दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय. या साचलेल्या पाण्यातून वाहनं कशीबशी रस्ता काढतायत पण या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मात्र काही ठिकाणी तर गुडघाभर तर काही ठिकाणी कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. तिकडे रत्नागिरीत पावसानं दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीपासून पावसानं जोर धरलेला आहे. या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी आणि गणपतीपुळे या मार्गाला बसलाय. भंडारपुळेत पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आलंय, त्यामुळे या मार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ही ठप्प आहे. त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे पुढच्या काही तासात रत्नागिरी जिल्ह्यातला पाऊस वाढेल असं दिसतंय. आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणची दृश्य पाहतो आहोत.
रत्नागिरीमध्ये गणपतीपुळेच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प आहे, तर सिंधुदुर्गात सुद्धा सर्वत्र दमदार पाऊस आहे. इकडे मुंबई पूर्व उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. पुढचे 3 तास मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसानं अधिक जोर धरल्यानं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं अशा प्रकारची शक्यता वर्तवली आणि अलर्ट दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सलग पाऊस असल्यानं वातावरणात गारवा मात्र निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं. आतापर्यंत 127 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं सगळेच सुखावले. शिवाय ग्रामीण भागात शेतीची लगबग सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू असल्यानं सगळ्यांचं पावसाकडे लक्ष लागलं होतं. पण गेल्या काही तासांपासून प्रामुख्यानं कालपासून पावसाचा जोर शहरात आणि ग्रामीण भागात, म्हणजे कल्याण शहर आणि कल्याणच्या सर्व ग्रामीण भागात कायम असल्याचं दिसत आहे. इकडे गेल्या 6 महिन्यांत